मी पालकमंत्री हा बघा पालका लोकांसाठी काम करत असतो, लोकांच्या हितासाठी काम करत असतो. मी स्वतः क्रेडिट घेण्यासाठी कधी काम केलेलं नाही आणि करणारही नाही. मगाशी म्हणालो मी बाळासाहेबांनी मला ते शिकवलं नाही, त्यामुळे या ठिकाणी आपणच जो काय तो विचार आपण करायचा आहे. आता मी पण येऊन नारळ फोडू शकलो असतो, लगेच माझा फोटो आला असता पेपरमध्ये, पण मी तुम्हाला उभं केलं. याचं कारण तुम्हाला याचा लाभ घ्यायचा आहे, तुम्हाला याचा फायदा घ्यायचा आहे. त्यामुळे क्रेडिट घेऊन आपण हे करण्यापेक्षा लोकांच्या समोर, लोकांना माहीत असतं, लोकांना माहीत आहे कोण काम करतं, कोण क्रेडिटसाठी काम करतं, कोण नावासाठी काम करतं, कोण लोकांसाठी काम करतं. आणि शिवसेना जी आहे, आपलं बाळासाहेबांनी जे ब्रीदवाक्य दिलं 80% समाजकारण 20% राजकारण, त्याप्रमाणे आम्ही काम करत असतो. आज महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये काम करतंय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. या नव्या मुंबईमध्ये अनेक प्रकरणं, अनेक कामं, अनेक निर्णय प्रलंबित का ठेवले? तर दर निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक आली, आचारसंहिता लागली की हा निर्णय घेणार, मग तो निर्णय घेणार, त्याची चर्चा होणार, मग मतं घेणार, पुन्हा निवडणुका होऊन जाणार, पुढच्या निवडणुकीला तोच विषय आणणार. अशा प्रकारचं काम आम्ही कधीही करणार नाही. जे करणार ते ठोकून सांगणार आणि जे बोलणार ते करून दाखवणार. त्यामुळे अनेक मगाशी खासदारांनी सांगितलं, जे या नव्या मुंबईचे अनेक विषय, अनेक प्रकल्प, कुठले कुठले रस्ते, फ्लायओव्हर, हे सगळे जे काय आहेत हे गेल्या अनेक वर्षापासून का थांबवले? कारण याचं क्रेडिट घ्यायचं आहे. क्रेडिट घेण्यासाठी लोकांना कळतंय, लोकांना माहीत असतं की श्रेयवादासाठी, क्रेडिट घेण्यासाठी ही कामं थांबवली जात आहेत. दुर्दैवाने त्याचं फलित जे आहे चांगलं नसतं. निवडणुकांमध्ये त्याचा परिचय आपल्याला मिळतो, निवडणुकांमध्ये त्याचा प्रत्यय येतो. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक विकास प्रकल्प या ठिकाणी आपण करतोय. भूमिपुत्रांचे अनेक विषय, ते देखील आपण निर्णय घेतोय. गेल्या अनेक वर्षापासूनच्या भूमिपुत्रांचे निर्णय, गरजेपोटी घरांचा विषय आहे, त्याला देखील आम्ही हात घातलाय, तो देखील अंतिम टप्प्यामध्ये. वाशीमध्ये अनेक धोकादायक इमारती आहेत, पुनर्विकासामुळे रखडल्या होत्या, अनेक इमारती पडतायत, लोकांचा जीव जातोय. मग लोकांसाठी आपण निर्णय घ्यायचा नाही तर कोणासाठी घ्यायचा आहे? हे सरकार कोणासाठी आहे? लोकांच्या न्याय हक्कासाठी आहे. लोकांची अडली नडलेली कामं आपल्याला करायची आहेत. मी नगरविकास मंत्री झाल्यानंतर या राज्यामध्ये युनिफाईड DCPR सारखा ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेतला. सर्व शहरांना एकच नियम लागू केला. प्रत्येकजण आपापल्या शहरात वेगवेगळे निर्णय लावत होता, वेगवेगळे इंटरप्रिटेशन करत होता, अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या सगळ्या दूर झाल्यात. FSIचा मुद्दा, गैरवापर सगळं बंद झालंय. आज लोकांना देखील डेव्हलपरकडून सढळ हस्ते कुठल्याही प्रकारची चोरी न करता हक्काची घरं मिळत आहेत, परवडणारी घरं मिळत आहेत. त्याच्यामध्ये अनेक आमूलाग्र बदल आम्ही घडवले आणि खऱ्या अर्थाने या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना सोपं व्हावं, सोयीचं व्हावं, अशा प्रकारचे अनेक क्रांतिकारी निर्णय या महाविकास आघाडीच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतलेले आहे. त्यामुळे शेवटी सत्ता ही आपली वैयक्तिक प्रॉपर्टी नसते, सत्ता ही जनता देत असते. आणि म्हणून जनतेला जे हवं आहे ते तुम्हाला देण्याचं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही जनतेला वेटीस धरू शकत नाही, काही काळ तुम्ही धरू शकता, परंतु जनता सुज्ञ आहे, मतदार सुज्ञ आहे, मतदार सुशिक्षित आहे. आणि नव्या मुंबईतला मतदार नक्कीच सुज्ञ आहे. त्याला माहीत आहे की हे नाट्यगृह 2014 पासून थांबवलंय, हे नाट्यगृह 2-3-4 वर्षापूर्वी आधी झालं असतं तर आमच्या मुलाबाळांना, तरुणांना, मुलींना, सगळ्यांना, वयोवृद्धांना, ज्येष्ठांना याचा लाभ घेता आला असता. परंतु दुर्दैवाने याच्यामध्ये काडी कोणी केली आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे नक्की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या ऐरोलीमध्ये मला वाटत नाही दुसऱ्या कोणाला एकतरी जागा मिळेल. सर्व या भागामध्ये शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम आपण या ठिकाणी करतोय. नवीन गवतेच्या इकडे त्या दिवशी काम केलं, त्या दिवशी भूमिपूजन उद्घाटन झाली, विजय चौगुले यांच्याकडे कार्यक्रम होत आहेत, आपले सुरेश कुलकर्णी यांची कामं थांबवली, त्याच्यावर देखील त्यांची कामं होत आहेत. ही सगळी जी काही कामं या भागामध्ये विकास कामं ही महापालिकेच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या सगळ्या अडचणीवर मात करून या ठिकाणी आपण पुढे जातोय. शेवटी एकच आपल्याला, आपलं ध्येय एकच आहे, सर्वसामान्य लोकांना, ज्या लोकांनी निवडून दिलंय त्यांच्या मूलभूत सोयीसुविधा, त्यांना लागणाऱ्या ज्या काही गरजा आहेत त्या देण्याचं काम महापालिका आणि राज्य सरकारचं असतं. हे जर आपण केलं नाही तर त्या सत्तेचा उपयोग काय? आणि म्हणूनच सत्ता ही कुणासाठी थांबत नसते, सत्ता ही लोकांनी दिलेली असते, त्याचा उपभोग स्वतः न घेता लोकांसाठी आपण केला पाहिजे, लोकांच्या हितासाठी केला पाहिजे, लोकांच्या भल्यासाठी केला पाहिजे.
हे आपल्याला पाहिलं पाहिजे आणि जी मंडळी हे बघतात त्यांना लोक कायम डोक्यावर घेतात आणि जी माणसं लोकांना पायाखाली घेतात त्यांना जनता देखील पायाखाली घेते हे आजवरचा इतिहास आणि आजवरचं सगळं राजकीय आपण जे गणित आहे समीकरण आहे त्यामधून आपल्याला त्याची प्रचिती वेळोवेळी आलेली आहे आणि म्हणून या नव्या मुंबईमध्ये महापालिका असेल खासदार राजन विचारे असतील यांच्या माध्यमातून देखील अनेक विकासाची कामं आपण पुढे घेऊन जातोय. निवडणुका कधीही लागू द्या आपल्या या मुंबई नवी मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आपला एक सगळा जो काही समीकरण आहे किंबहुना एक जे काही वातावरण निर्माण झालं महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि म्हणून आपण सगळेजण एकत्र आहोत या त्यामुळे सगळ्या लोकांच्या पायाखालची विरोधकांच्या वाळू सरकलेली आहे त्यामुळे एमके घाबरू नका तुम्हाला काय टेन्शन घेऊ नका तुमचं जे जे काही काम आहे ते सगळं होईल. आता तर सरकार आपलं आहे महापालिका आपली आहे आणि जे तुम्ही मगाशी म्हणालात की कुठलं ते आपल्या नाट्यगृहाबरोबर मल्टीप्लेक्स काय पिक्चर तेच त्याच्यामध्ये चित्रपट पण पाहिजे त्याची पण तरतूद आहे का नाही ते करून ठेवले बघा तुमच्यासाठी सगळं करून ठेवले नागरिकांसाठी म्हणजे 2-in-1 झालं पाहिजे आणि नक्की यामध्ये जे जे काही करता येण्यासारखं आहे ते आपण नक्की करू. मी महापालिका आयुक्तांना या ठिकाणी तशा प्रकारच्या सूचना देईन. परवाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला व्हिजिट केली. आपल्याला मी सांगू इच्छितोय की राज्यातलं नाही तर देशातलं नंबर एकचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह झालं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. जे देशात नाही तर जगभरामध्ये ज्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्याचं स्टडी देखील मी करायला सांगितलं आहे महापालिका आयुक्तांना आणि त्या त्या सगळ्या गोष्टी आपल्या त्या बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये त्यांचं आपण जे भव्य दिव्य स्मारक करतोय त्या ठिकाणी उतरल्या पाहिजेत. अशा प्रकारचे आपण सर्व समाजाला सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन शेवटी आपल्याला विकास हाच महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून नवी मुंबईचा विकास हा सगळ्यांचा ध्यास असला पाहिजे आणि या छोट्या मोठ्या कुरबुरी करण्यापेक्षा लोकांची आपण कामं केली तर लोक त्याच्यामध्ये त्या लक्ष ठेवतात लोक डोक्यावर घेतात एवढंच मी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा मी या आजच्या नाट्यगृहाच्या भूमिपूजन प्रसंगी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. एमके मडवी आणि त्याच्या परिवाराचं मनापासून मी अभिनंदन करतो. सातत्याने एका जिद्दीने चिकाटीने त्यांनी हा काम लावून धरलं आणि एक मोठी वास्तू मोठा प्रकल्प या भागामध्ये आपल्यासाठी उभा राहतोय याचा सगळ्यांनाच आनंद आहे आणि सगळ्यांनाच अभिमान आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.